आता बातमी आहे नागपूरच्या पांझरी टोलनाक्यावरून सुरू असलेल्या जीवघेण्या प्रवासाची. लॉकडाऊन वाढल्यामुळे मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यामुळे नागपूरच्या पांझरी टोलनाक्यावरून जीव अक्षरशः धोक्यात घालत मिळेल त्या वाहनानं मजूर आपापल्या राज्यात परतत आहेत. शेकडो किलोमीटर पायी चालत हे मजूर टोलनाक्यावर पोहोचलेत. दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार तसंच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जाणाऱ्या ट्रकमधून अक्षरशः कोंबून हे मजूर प्रवास करत आहेत. आणि या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. लॉकडाऊनमुळे मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजगार गेल्यामुळे हे मजूर आपापल्या गावी जायला निघालेले आहे आणि शेकडो किलोमीटर पायी चालून हे मजूर जे आहेत आपल्या गावाला जात आहेत. नागपूरचा हा पांझरा टोलनाका आहे आणि या टोलनाक्यावर शेकडो किलोमीटर पायी चालून या ठिकाणी हे मजूर आलेले आहेत आणि या ठिकाणावरून जे वाहन मिळेल ते म्हणजे आपण पाहू शकतो की या ट्रकमध्ये अक्षरशः जनावरांप्रमाणे कोंबलेले सगळे मजूर आहेत आणि मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या साधनानं आपापल्या राज्यामध्ये आपापल्या गावी जाण्यासाठी हे मजूर जे आहेत हे प्रयत्न करत आहेत. शेकडो किलोमीटर पायी चालून या सगळ्या मजुरांचे पाय सोडलेले आहेत आणि या टोलनाक्यावर ज्येष्ठ नागरिक असतील, छोटे मुलं असतील, महिला असतील या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. या ठिकाणावरून मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश ला जाणारे ट्रक जे आहेत इथून जात असतात आणि म्हणून या ठिकाणी हे शेकडो किलोमीटर पायी चालून मजूर जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. उपासमारीची वेळ आलेली आहे कारण लॉकडाऊनमुळे या सर्वांचा रोजगार जो आहे, काम जे आहे ते गेलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. परराज्यातल्या मजुरांना सध्या आपापल्या गावी सोडण्यात येत आहे आणि त्यासाठी श्रमिक रेल्वे सुद्धा सोडण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून अडकलेल्या मजुरांना श्रमिक रेल्वेमधून जाताना महाराष्ट्रातल्या प्रशासनाचे त्यांनी आभार मानलेले आहेत, आपण पाहूया. जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय शिवाजी, काकेजी, जय जिनेंद्र, जय माताजी.